तर मंडळी हाय हॅलो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मजेतच असणार आणि असेच मजेत राहा आनंदी राहा हसत राहा आणि सर्वांना हसवत राहा। तर स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि जसं तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल की अचानक मध्ये मी बनवते घरी रेसिपी। ती रेसिपी आहे डाळ खिचडी। त्या दिवशी पण मी ट्राय केली होती आणि आज त्या दिवशी पहिल्यांदा ट्राय केली होती तर झाली होती व्यवस्थित। आज मी प्रॉपर बनवणार आहे। तर प्रॉपर मी कशी बनवते तुम्हाला मी शेअर करणार आहे की कशी बनवतात डाळ खिचडी, कारण माझे पप्पा सुद्धा शेफ आहे तर मला पण त्यांच्यातले थोडेसे गुण आलेत, तर त्यामुळे मला खूप आवडतो स्वयंपाक बनवण्यासाठी। आणि मी प्रॉपर नॉन व्हेजिटेरियन आहे, म्हणजे माझा एक वेगळा धर्म आहे नॉनव्हेजचा, म्हणजे नॉनव्हेज मला लागतंच, पण गणपतीमध्ये आणि नवरात्रीमध्ये नाही खात मी, तर त्यामुळे खूप वांदे असतात काय बनवायचं काय बनवायचं। तर त्या दिवशी मी रेसिपी बघितली डाळ खिचडीची, तर मला जी आवडली मी घरी येऊन केली ट्राय, छान झालं होतं, मग थोडंसं घट्ट झालं होतं, पण आज आपण एकदम प्रॉपर असं बनवूया। घरचे गेलेत बाहेर जरा, तर त्यामुळे पटपट थोडासा वेळ आपल्याला, लगेच पटापट बनवतो। तर दाखवतो तुम्हाला डाळ खिचडी। मी मधूनच ब्लॉग चालू केला त्यामुळे हे दाखवायचं राहून गेलं। यात मी डाळ घेतली, तुरीची डाळ आहे, मूग डाळ आहे आणि मसूरची डाळ आहे, तिन्ही पण डाळ एकत्र घेतले, म्हणजे पाण्यामध्ये या तिन्ही डाळी घातल्या आहेत आणि टमाटा पण घातलाय आणि आता ही शिजली की मग आपण भेटूया। तर मंडळी मी इथं कापून घेतलंय बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, लसूण आणि हिरवी मिरची। आता आपल्याला डाळ खिचडी बनवायची म्हणून मी हा मोठा टोप ठेवलाय आणि त्यामध्ये टाकूया तेल। आता टाकूया कढीपत्ता, नंतर मंडळी आपण कांदा टाकून घेतलाय आणि तुम्हाला दाखवायचं ना आता थोडासा माझा कढीपत्ता काळा झालाय, आता हे कांदा आपण व्यवस्थित परतून घेऊया। कांदा मस्त लाल झाल्यानंतर मी त्यात लसूण टाकलाय, लसूण टाकल्यानंतर त्यात टाकलाय टोमॅटो, आता टोमॅटोला मस्त परतून घेऊया, म्हणजे पहिलं टोमॅटोला मस्त परतून घ्यायचं। आता मी यामध्ये थोडंसं मीठ घालतोय, कारण मीठ घातलेलं ना हे कांदा आणि टोमॅटा ना लवकर गळून जातो, त्यामुळे आता मीठ घातलंय। तर त्यात टाकतोय हिरवी मिरची, तिला पण मस्त भाजून घेऊया हिरवी मिरचीला। हिरवी मिरची नाही कशी चटक येतं ना मस्त, त्यामुळे ती हिरवी मिरची टाकावं लागतो। आता यामध्ये आपण टाकतोय थोडी हळद, हळद मेन आहे, त्याशिवाय काय डाळीला डाळ खिचडी मजत नाही, मेन म्हणजे हळद। आता मंडळी सगळ्यात मेन आयटम म्हणजे टाकूया आपण जी शिजून घेतली डाळ। हा 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 मस्त एकजीव करून घेऊ आपण। आता मंडळी यामध्ये मी थोडासा सांबार मसाला घातलाय, कारण कसं सांबार मसाल्याची वेगळी टेस्ट आहे, त्यामुळे मी जरा घातलाय सांबार मसाला। सांबार मसाल्यानंतर मी थोडस मीठ घालतो चवीनुसार, थोडस लाल तिखट घालतो मंडळी, मिक्स करून घेऊया मस्त लाल तिखट सगळे मसाले मिक्स करू। आता याला थोडंसं शिजू देऊ आपण। आता मंडळी आपण आपली डाळ व्यवस्थित शिजून घेतली, आता आपण मस्त मी पाणी सोडतोय आणि पाणी जरा जास्त टोप भरून सोडावं लागतं, त्यामुळे जास्त पाणी काय आपण डाळ खिचडी बनवतो, त्यामुळे जरा डाळची पातळ बनवतो। नंतर तुम्ही ते दोन तांब्या पाणी टाकले। आता मंडळी मस्त तांदूळ भिजून घेतलाय, म्हणजे धुतलाय तांदूळ, आता याला सोडूया आपण आपल्या डाळी। मला चक्क लागायची जाम घेतली, तर मंडळी अशा प्रकारे आपली डाळ खिचडी तयार झाली आणि मी आज शेंगदाणे टाकले। शेंगदाणे सहसा कोणी टाकत नाही, पण मी टाकले कारण शेंगदाणे मला फार आवडतात, तर मी थोडंसं स्वतःचं शानपणा केलाय आणि शेंगदाणे टाकले आणि रेडी डाळ खिचडी। या थोडंसं अजून उकळून घेऊया आणि लगेच रट्टा देऊया आपण। तर मंडळी आजची रेसिपी होती डाळ खिचडी आणि मला असं वाटलं की आज तुमच्यासोबत मस्त शेअर करावं, खूप छान झाली होती। पहिल्यांदा जेव्हा मी बनवली होती त्यापेक्षा खूप भारी झाली होती, कारण ह्यावेळी जरा मी मनापासून आणि जरा म्हणजे मागच्या वेळेस मी शिकलो कशी बनवायची, तर आता मी प्रॉपर शिकलो, म्हणून यावेळेस खूप छान झाली होती। घरच्यांनी पण खूप तारीफ केली माझी आणि मी इतका खतरनाक रट्टा दिला ना, इतका झोलो की मला सुदच नाही व्हिडिओ काढायचा आहे आणि मस्त आज इतका झोलो आहे असं इथपर्यंत वर आले। आणि खरंच तुम्ही घरी ट्राय करा, ज्याला जमत नसेल त्यांनी बघून हा माझा व्हिडिओ बघा मी कसं कसं प्रोसेस केली
आणि तुम्ही घरी ट्राय करा, नक्कीच बनवा, खूप छान लागते. आणि जेवण बनवताना त्यामध्ये प्रेम होता, ते जेवण खूप छान बनतं. आणि बाकी हा व्हिडिओ, हा छोटासा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.